नमस्कार. आज आपण नाट्यसंगीत भावगीताकडे कसं झुकलं ते बघणार आहोत. संगीत नाटकांच्या त्या जमान्यामध्ये एक काळ असा आला की संगीत नाटक म्हणजे संगीत मैफल झाली. नो डाऊट, ते गाणारे अतिशय अद्वितीय थोर असेच होते, त्यामुळे ते पद अतिशय उत्तमरित्या गात असं ते वेगळं सांगायची काही गरजच नाही. परंतु त्यामुळे व्हायचं असं की त्या पदाला वन्समोर मिळायचा, आणि तो वन्समोर मायबाप रसिकांची मागणी असे ती, त्यामुळे ते पद अनेक वेळा गायलं जायचं. ते सांगीतिक दृष्ट्या कितीही छान जरी असलं तरी सुद्धा त्या क्षणी ते पद पुन्हा पुन्हा सादर होत असताना नाट्य हे त्या ठिकाणी थांबलेलं असायचं. नाटकाच्या दृष्टीने विचार केला तर हे योग्य नव्हतं. हा विचार काही नवीन विचारांच्या मंडळींच्या मनामध्ये आला, तो फारसा चुकीचा होता असं आता मला अजिबात वाटत नाही. आणि मग ह्या दृष्टीने त्या नवीन लोकांनी एक नवीन नाट्यसंस्था स्थापन केली, त्याचं नाव नाट्य मनवंतर असं होतं. पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते अशी मंडळी त्यात होती. आपल्या मराठी माणसाला एक शाप असतो, ते फार काळ अशा चांगल्या विचाराच्या संस्था चालवत नाही, ते बंद पडतं. तशी ती बंद पडली आणि त्यानंतर मोगर रांगणेकरांनी नाट्य निकेतन नावाची संस्था काढली, आणि त्या नाट्य निकेतनच्या नाटकांनी आपल्या मराठी नाट्यसंगीताला भावगीती वळणाकडे नेलं. आणि हे जे वळण बदललं त्याचे प्रमुख शिल्पकार आपल्याला म्हणता येतील असे अर्थातच टॉपिंग द लिस्ट मास्तर कृष्णराव, स्नेहल भाटकर, केशवराव भोळे, श्रीधर पारसेकर अशी मंडळी होती. आता मी जे तुम्हाला गाणं ऐकवणार आहे ते आहे राधामाई या गोनी दांडेकर यांनी लिहिलेल्या नाटकातलं. अतिशय क्रांतिकारी असं हे नाटक होतं असं माझं मत आहे. आपल्या मनात राधेची एक प्रतिमा आहे, कृष्णाची प्रेयसी अशी. या प्रतिमेलाच गोनीदांनी छेद दिलाय. त्यांच्या संकल्पनेमध्ये ती कृष्णाची आई आहे, ते वात्सल्य रूप आहे. आता बघा, आपल्याकडे गंमत अशी आहे की राधा कृष्ण हा संबंध आपण फार मनापासून ऍक्सेप्ट नाही केलेला. आपल्याला बालकृष्ण पटला, कृष्णाची नटखट प्रतिमाही आपण स्वीकारली, पण राधा कृष्ण हे आपण मनापासून नाही स्वीकारलं. या पार्श्वभूमीवरती गोनीदांचं हे नाटक खरोखर क्रांतिकारी होतं. या नाटकाला संगीत दिलं होतं स्नेहल भाटकरांनी. आणखीन एक वेगळा विचार त्याच्यावर असा की माझं एक असं निरीक्षण आहे की ज्या संगीत दिग्दर्शकांनी चित्रपटांना सुद्धा संगीत दिलं त्या संगीत दिग्दर्शकांच्या चालीमध्ये व्हिज्युअल्सचा विचार दिसतो. मग त्या चाली करताना किंवा त्या चाली होताना सतत एक भान त्या संगीत दिग्दर्शकाला असं असायचं, कॉन्शियसली ऑर सबकॉन्शियसली, की ह्याच्यावर व्हिज्युअलची जोड असणार आहे. आणि मग त्या चाली तशा बनत गेल्या. मग आता ही जी चाल तुम्ही ऐकणार आहात, पाहणार आहात, त्याच्यामध्ये कृष्णाचं छोटस रूप आणि तो कसा येतोय असं ते एकंदर वर्णन आहे. हे गाणं तुम्ही डोळे मिटून जर का ऐकलं ना तर तुम्हाला असा भासेल की खरंच खरंच तो कृष्ण दुडूदुडू धावत येतोय माझ्या अंगणामध्ये असं हे गाणं आहे. खूप वेगळा विचार आणि तेव्हाच्या प्रस्थापित नाट्यसंगीताला एक वेगळं वळण देणार असं हे गाणं आहे. हे त्याचं वेगळेपण आहे म्हणून तुम्हाला ऐकवतो. खेळेल का देव माझी अंगणी, खेळेल का देव माझी
पालन करूनही थोडीशी वेगळी वाट चोखाळणारे असे आमचे अभ्यंकर बुवा. या गाण्याचे शब्द पाहिले तर सरळ सरळ भावगीताच्या अंगाने गाण्याचे शब्द आहे. आता या गाण्यासाठी अभ्यंकर बुवानी बंदिशीवरती आधारित असं जे हे गाणं केलं, ती बंदिश आहे सोहनी या रागातली, जीआरआरए अशी त्याची मूळ बंदिश आहे. आता ही बंदिश आमचे रामभाऊ अतिशय आक्रमक रित्या पेश करायचे. तर असा हा राग, अशी ही बंदिश, याच्यावरती बुवानी करुण रसात्मक असं भावगीत रचलं. तर या गाण्याचे शब्द जर का पाहिले तर त्याचं मीटर आपण म्हणू तर ते सहा मात्रांचं आहे. पण अभ्यंकर बुवांच्या मध्ये सहा मात्रामध्ये ते गांभीर्य किंवा तो करुण रस हा मेंटेन होत नाही. त्याच्यासाठी त्यांनी काय करावं, एक मात्रा वाढवली आणि हे गाणं रूपक तालामध्ये बांधले. दादऱ्याच्या अंगाने शब्द जाणारे पण ताल मात्र सात मात्रांचा रूपक. हे करताना कुठेही शब्दावरती अन्याय होत नाही. शब्द आकारण एक मात्रेची गॅप भरून काढण्यासाठी ताणलाय असं कुठेही होत नाही, किंवा समेवर येण्यासाठी किंवा ती गॅप भरून काढण्यासाठी उगाच आलाप कुठेतरी टाकलाय आणि ती जागा भरून काढली असंही होत नाही. अतिशय सहज स्वाभाविक आणि आधीच्या
पदामधला जे भावगीताकडे जाणारं वळण सुरू झालं होतं त्याच थोडस आणखी पुढच्या दोन पायऱ्या पुढे असं या भावगीताविषयी म्हणता येत. यातला आणखीन एक विशेष असा आहे की या सोहनी रागामध्ये गाता गाता अतिशय अनपेक्षितरित्या एक सूर असा येतो की ज्यामुळे या सोहनी रागावरती ललत रागाची छाया कुठेतरी दिसायला लागते. आणि मी हा विचार करत होतो की हा जो सूर आहे किंवा हा सूर तिथं येण्याची स्फूर्ती किंवा हे अभ्यंकरवाला कसं सुचलं असेल, हे जे इन्स्पिरेशन होतं हे कुठून आलं असावं. खूप विचार केल्यानंतर मला एक गोष्ट आठवली, ती अशी की अभ्यंकर बुवा तरुण असताना गाणं शिकत असताना त्यांना मुंबईच्या बी आर देवधर स्कूलची शिष्यवृत्ती होती आणि त्या निमित्ताने अभ्यंकर बुवा देवधर स्कूलमध्ये वारंवार जात असत. तेव्हा देवधर स्कूलमध्ये बडे गुलाम अली खा साहेब नेहमी येत असत. कारण बडे गुलाम अली खा साहेब आणि देवधर मास्टर यांचं एक अतिशय वेगळ्या पातळीवरचं नातं होतं. दोघं एकमेकांना गुरु मानायचे आणि दोघं एकमेकांचे शिष्य होत असं सांगायचे. आणि बडे गुलाम अली खा साहेब तिथे आल्यानंतर ते असे खूप वेळा तिथे गायला बसायचे. त्यामुळे तो जो एक ठुमरीचा विशिष्ट बाज तो तिथे आला होता. आणि एका अतिशय गाजलेल्या चित्रपटामध्ये मुघले आझम त्या सिनेमाचं नाव, आणि त्या सिनेमामध्ये एक ठुमरी बडे गुलाम अली खा साहेब गायले प्रेम की मारी कटार, त्या गाण्यामध्ये हा असा सूर हा इतका अनपेक्षितरित्या तिथे येतो. पण ते गाणं इतकं करून रसात्मक आहे की तिथे आपण क्या बात आहे असं नाही म्हणू शकत, अशी दात जात नाही आपल्या अंगात तोंडून. पण त्या सुराचा जो इम्पॅक्ट असतो तो इतका विलक्षण असतो आणि ते कुठेतरी साधर्म्य मला या गाण्यामध्ये आठवलं. मला या गोष्टीमुळे ही अशी संगती लावाविषयी वाटली ती कदाचित चुकीची पण असू शकेल, परंतु हे असं करणं आणि त्याचा असा परिणाम होणं हे फार महत्वाचं वाटलं मला. हे पद आपण ऐकूया भावगीताच्या अंगाने जाणारं